आणि आंध्र प्रदेशातलं प्रसिद्ध देवस्थान असलेल्या तिरुमलाच्या डोंगरावर पुन्हा एकदा भूस्खलन झालंय, त्यामुळे व्यंकटेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग बंद झालाय. मंदिराकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे आणि अनेक वाहनं अडकून पडलेली आहेत. भूस्खलन झाल्यावर ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे, पण रस्ता बंद झाल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना अडचणींचा सामना करावा लागतोय. याआधीसुद्धा मोठा पाऊस झाल्यामुळे 11 नोव्हेंबरला तिरुमलाच्या डोंगरावरती भूस्खलन झालं होतं आणि त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.